जत तालुका जाडर बोबला येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार वर्ष पन्नास विद्या संजय हेळवार वर्ष पंचवीस या मायलेकी शेजारील शेतात लघुशंकेसाठी गेले असता वाहक बायडिंगच्या तारेचा शॉक लागून दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे पिकाची राखण करण्यासाठी कुंपणाला वीज जोडली होती ही घटना आय एस पाटील यांच्या शेतात सकाळी सात वाजता घडली आहे मायलेकींच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे जत पूर्व भागातील जाडर बोबलात गावाजवळ मारोळी तालुका मंगळवेढा रस्त्याला आय एस पाटील यांचे शेत आहे शेतात शेता सध्या ज्वारी मका यांचे पीक आहे पीक डुकरे खात असल्याने पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुंपणाला बायडिंगचे तारेने वीज जोडली होती अशा स्वयंसेविका सुवर्णा परसाप्पा हेळवार या गावात कुटुंबासह राहतात आज सकाळी सहा वाजता सुवर्णा हेळवार विद्या संजय हेळवार या मायलेकी सकाळी शेतात लघुशंकेसाठी गेल्या होत्या कुंपणाला वीज जोडणी केलेली बायडिंगची वीजवाहक तार खाली पडलेली होती पुढे मुलगी विद्या गेली तिला तार न दिसल्याने तिचा पायाच्या तिच्या पायाला तारेचा स्पर्श झाला ती तारेला चिकटली तिने आईला सुवर्णा हिला आवाज दिला ती मुलीला सोडवण्यासाठी गेली असता तीही तारेला चिकटली शेतात कोणीही नसल्याने मदतीला कोणी आले नाही दोघींना जोराचा शॉक लागून जागीच त्यांचा मृत्यू झाला उमदी पोलिसांनी याची माहिती माजी सरपंच महादेव रामण्णा अंकल की वर्ष पासष्ट यांनी दिली घटनेची नोंद करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला माहेलेखीचा मृतदेह हो, पोस्टमॉर्टम करण्यासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम करून मृतदेह हो, नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास उमदी पोलीस नाईक एन एम खरात करीत आहेत